नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांची मेगाभरती इथं निघालेली आहे. विविध पदांसाठी ते अर्ज मागवण्याची प्रोसेस इथे स्टार्ट झालेली आहे. तर त्यात कुठले पदे आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रिव्हरन्स, पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन महत्त्वाची वेबसाईट www.ssc.gov.in तर यांचं ॲडव्हर्टाईजमेंट इथं प्रसिद्ध झालेली आहे. डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 26/2/2024 ते 18/3/2024 तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात. लास्ट डेट टाईम ऑफ फॉर पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 18/3/2024. लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फीज पेमेंट 19/3/2024. डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन 22/3/2024 ते 24/3/2024. डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन 6/8/2024 टेंटेटिव्ह आहे. आणि टोल फ्री नंबरसुद्धा इथे दिलेला आहे काही टेक्निकल एरर असल्यास. सो SSC अशा पद्धतीने महत्त्वाचे डिटेल्स तुम्हाला या PDFमध्ये मिळतील. PDF ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही जॉईन करू शकता. PDF खूप मोठी असल्यामुळे फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत. एज लिमिट यासाठी जी आहे तर ती लक्षात घ्यायची आहे. फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज 18 ते 25 इयर्स कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्ली 2/1/1999 आणि 1/1/2006. तर काही पोस्टसाठी 18 ते 25 एज लिमिट आहे, काही पोस्टसाठी 18 ते 27, काहींसाठी 18 ते 28, काही पोस्टसाठी 18 ते 30, काही पोस्टसाठी 18 ते 35, काहींसाठी 18 ते 37, काही पोस्टसाठी 18 ते 42. अशा पद्धतीने एजवर डिपेंड हे पोस्ट आहेत. रिलॅक्सेशन हे SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष, OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्ष, PWD 10 वर्ष, PWD+OBC 13 वर्ष, PWD+SC ST 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांना या प्रोसेसमध्ये देण्यात आलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन असेल किंवा PWD कॅन्डिडेट असेल तर आरक्षणामधनं तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याबद्दलचे प्रूफ्स आणि डिटेल्स तुम्हाला हे द्यावे लागतील. सेंटर फॉर एक्झामिनेशन जे आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. तर सेंट्रल रिजन बिहार आणि उत्तर प्रदेश आहे, ईस्टर्न रिजन अंदमान निकोबार आहे, केरला कर्नाटक लक्षद्वीप मध्य प्रदेश छत्तीसगड, नॉर्थ रिजनमध्ये अरुणाचल मेघालय त्रिपुरा, नॉर्थन दिल्ली उत्तराखंड चंदीगड हरियाणा. महाराष्ट्रासाठीचं जो रिजन आहे तर त्यात सेंटर्स आहे अहमदाबाद औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे. वेस्टर्न रिजनमध्ये आपण येतो, यात दादर अँड नगर हवेली दमण अँड दीव गुजरात आणि महाराष्ट्र हे रिजन येतात. वेस्टर्न रिजनमध्ये आपला भाग येतो आहे. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन जी आहे तर ती आपण बघूयात. जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन्स 50 मार्क्सला, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 50 मार्क्स, 60 मिनिट्स फॉर द PWD कॅन्डिडेट्स 60 मिनिट्सचा असणार आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.50 मार्क्स फॉर इच रॉंग क्वेश्चन, 1/4 निगेटिव्ह मार्किंग या प्रोसेसमध्ये आहे क्वेश्चन सॉल्व करत असताना.
हे बघणं गरजेचं आहे. राईट आन्सर येत असेल तरच क्वेश्चन सॉल्व करणं गरजेचं आहे, नाहीतर स्कोर आपला हा निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातो. सो ऑनलाईन वेबसाईटला गेल्यानंतर पोस्ट ह्या तुम्हाला व्हिजिबल तिथे होतील, त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय ह्या प्रोसेसमध्ये करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.